हे घड्याळ अनिलचंच आहे, व्यवस्थित आठवतंय मला. पण अनिल गेल्यानंतर त्यांचं सगळं सामान जाळलं होतं मी. सगळ्या सामानाची विल्हेवाट लावली होती. मग हे घड्याळ बंटीच्या घरात कसं आलं? की अनिलनेच दिलं होतं बंटीला कधी? बोल, शेखर आहे तिथे का? गेला? गेला. मग अशी शेखर होता तिथे, त्यामुळे नीट बोलता नाही आला. त्या विषयावर मला बोलायचंय तुझ्याशी. काय 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 बोलायचंय? काय बोलायचंय? आधी सगळं टेन्शन चाललंय इथे, कळते का तुला? ती नेत्रा मरणार होती ना लग्नानंतर. ती जिवंत आहे अजून? काय जिवंत आहे ती, कळते का काही? त्यात बंटी गायब झालाय. शेखर सगळ्यांना खरं सांगत सुटलाय. माझं डोकं चालत नाहीये, जरा थांब. मग गांभीर्य कळतंय परिस्थितीच तुला? कळतंय? हे बघ, आता तू जरा मला सुचव काय करायचं ते, आणि तूही जरा बघ काय करता येईल ते. तू शेखरला ब्लॅकमेल करून पैसे घेतलेस तेव्हा मला विचारलं नव्हतंस, आणि आता जेव्हा शेखर तुला ब्लॅकमेल करतोय तेव्हा तू काय करायचं हेही मला विचारू नकोस. ठीक आहे, बघते. माझं फोन ठेवू नकोस. बोल, मला बोलायचंय तुझ्याशी. खाली आहे? नाही, आत्ता नाही जमणार मला. रुपाली ऐक, माझी मनस्थितीच नाही आत्ता बोलायची. कळलं का? जरा हे शेखरचं पण काय करायचं ते बघते, जरा डोक्यात ठरवते, मग बोलू आपण. हा, तू आणि शेखरने मला कितीही पाडण्याचा प्रयत्न केला ना, तरी पडणार नाही मी. मी तुम्हाला विचारलं कारण तुम्ही बस साळसूदपणा चाव नको आणूस. तूच भरवलंस ना सगळं शेखरच्या डोक्यात, कारण तो तर बिनडोक आहे. भाईसाहेब, शेखर साहेबांबद्दल असं बोलू नका. बोलू नका म्हणजे? तो बिनडोक आहे तर तो बिनडोक आहे. तुम्ही या घरामध्ये शेखर साहेबांमुळे आहात. रुपाली राजाध्यक्ष म्हणून राहताय ना, ते फक्त त्यांच्यामुळे. कोण रुपाली राजाध्यक्ष? रुपाली म्हात्रे. मी रुपाली म्हात्रे होते, आहे, आणि याच्या पुढेही रुपाली म्हात्रेच राहणार. मी काय करू शकते चांगलं माहितीये तुम्हाला, तरी गृहीत धरताय मला. आज ड्रिंक नको करू ना प्लीज. काय झालं भालगुनी, बरी आहेस ना तू? हा, पण आज आपण मस्त गप्पा मारूया. प्लीज ना, प्लीज. बर, बोला. मी काय म्हणते, अद्वैत भाईजी आणि नेत्रा बद्दल तुला काय वाटतंय? काय वाटत म्हणजे? मस्त कपल आहे. मस्त नाही, बेस्ट कपल सर. आता मी किचन मध्ये होते ना, तर अद्वैत भाईजी नेत्रासाठी मस्त कॉफी घेऊन गेले. हाऊ रोमॅन्टिक नो. आपल्याला प्रेम करणारा माणूस आपली लाईफ मध्ये असला ना, सगळे किती छान होत ना. म्हणून मी नेत्राला लाईफ टाइम थँक्यू बोलू शकते. नेत्रामुळे माझा प्रेम, माझा तेजस मला परत मिळले. खरं नेत्रामुळे आपल्याला आपलं प्रेम मिळालं. मला माझ्या बाबांना बघता आलं, शेवटचं कॉलना भेटता आलं त्यांना. पण तेजस, लग्नानंतर नेत्राचं मृत्यू पालखून ये बघ. काही गोष्टींची उत्तर ना आपल्याकडेच, काय कोणाकडेच नसतात. आणि काही
प्रश्न तर समजण्या पलीकडेचे असतात. पण नेत्राला काही व्हायला नको तेजस. मी नेत्राशिवाय हे घर इमॅजिनच नाही करू शकत. तू निगेटिव्ह विचार नको करूस तेजस. फर्गुनी काही होणार नाही, नको काळजी करूस. अद्भुत काय म्हणाल्या, तू नेत्राचं रक्षा कवच आहे. ओके नाही, तू काही होऊ देणार नाही तिला. नको टेन्शन घेऊस. काय झालं असं का बघताय? नेत्रा, मला तुला आयुष्यभर असंच हसताना पाहायचंय. ऍडव्होकेटच्या ऑफिस मधून बाहेर आल्यावर तुम्हाला काहीतरी म्हणाली होतीस. आय लव यू. काय आठव ना? मला नाही आठवत. खरंच नाही आठवत? तू ब्लॅकमेल केलंस, माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी करून घेतल्यास, पण आता तू स्वतः हे सगळं अद्वैतला जाऊन सांगायचंस की तू मला कसं ब्लॅकमेल केलंस. अद्वैत समोर सगळ्या गोष्टी तू कबूल करायच्यास, नाहीतर मग मला जे करायचं ते मी करेनच आणि ते तुला महागात पडेल. अद्वैत, तुला मी सगळं सत्य सांगितलंय, तूच बघ काय करायचं ते.
तू झोपेत सुद्धा एवढी अलर्ट असतेस मला माहित नव्हतं. आजोबा काही होतंय का? आजोबा तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तुझा मृत्यू त्री नैना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. अरे पाताळात जरी जाऊन लपलास ना तरी तिचा भक्त तुला शोधून तुझा वध करेल. त्रिनयना देवीचा भक्त वध करेल म्हणजे काय? आजोबा काय झालंय? कोणाचा वध होणार आहे? कोण त्रिनयना देवीचा भक्त? आजोबा पास्ट मध्ये असं काही घडलंय का जे तुम्हाला सांगायचंय? आजोबा तुमचा आणि त्रिनयना देवीचा काय संबंध आहे? आजोबा काय झालंय? मी एक काम करते, मीच सगळ्यांना सांगते की तू आतापर्यंत काय काय केलेस. त्रिनयना देवीच्या प्रकट दिनाला नेत्राला मारण्याचं प्लॅनिंग कसं केलं होतंस, आजींना कसं मॅन्युप्युलेट केलंस आणि तुझ्या स्वार्थासाठी मला ह्या घरात कसं आणलं सगळं सांगते मी त्यांना. ऐक 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 प्लीज प्लीज असं करू नकोस प्लीज. तू ओळखलं नाहीयेस मला. शेखर तुझा खरा चेहरा जेव्हा केव्हा जगासमोर आणेल ना तेव्हा आणेल. आज तुझं खरं रूप मी सगळ्यांना सांगणार. मी तुला मदत केली आणि तू मला फसवलंस. मला ग्रंथ मिळू नये म्हणून ही सगळी नाटकं केलीस ना. आता भोग तू तुझ्या कर्मांची फळ. आई केंद्राने हळू हळू बोल ग प्लीज. खरंच कोणतरी येईल कोणातरी कळेल. अगं मला नाही फरक पडत त्यांनी. हळू हळू. तू फसवलंयस मला. अधोक्षजला लपवलंस आणि आता हे सगळं चालू आहे तुझं. आता अधोक्षज कुठे आहे ना हे तू मला नाही घरच्या सगळ्यांना सांगायच. ऐक ऐक प्लीज असं करू नकोस. मी हात जोडते. तू म्हणशील ते करते मी पण प्लीज असं करू नकोस. तुला पैसे हवे? पैसे नकोयत मला. मला ग्रंथ हवाय. बाहेर बाहेर लॉन वर जाऊन बोलूया आपण. इथे मला आत्ताच्या आत्ता ग्रंथ हवाय. इथे उभं राहून सांग मला ग्रंथ कुठे. बाहेर आहे. तू चल बाहेर बाहेर चल. मी बोलते. चल चल चल. हे असा ग्रंथ कोणी बाहेर ठेवत का? किती वेळा सांगू तुला. जर हळू बोल. ऐकेल ना कोणीतरी. अग मग ऐकू दे. मला नाही फरक पडत. रुपाली तू माझ्याशी खोट बोललीस. पावसा पाण्याचा असं ग्रंथ कोणी बाहेर ठेवत का? मला ग्रंथ दे. लास्ट वॉर्निंग देते तुला. नाहीतर मी ऐक ऐक इथेच आहे ग्रंथ. तुला आठवत आहे बंटी बंटी बडबडत होता ग्रंथ जमिनीत आहे पाताळात. त्याच्या पायाला हाताला चिखल लागला होता सगळा आणि तो बडबडत होता. ते ऐकून बधीर व्हायला झालं होतं मला. म्हणजे मला असं वाटलं होतं की ह्याला कसं कळलं.
मला विचारायचं होतं त्याला, पण धीर नाही झाला आणि वेळही नव्हता. पण तो बरोबर बोलत होता. म्हणजे तो ग्रंथ खरच इथे जमिनीत पुरलाय. तिथे त्या त्या कुंड्यांच्या खाली जमिनीत. दार कसं उघडं राहिलं? कोणी बाहेर तर गेलं नसेल? आता एवढ्या रात्री कोण बाहेर जाईल? मिळा आता ह्यानी खणते. ऐक ऐक अग, ऐक ना माझं जरा. मी स्वतः खणलंय इथे आणि ग्रंथ पुरलाय. मला माहिती आहे किती कठीण आहे, इतकं सोपं नाहीये. ऐक आपण ना व्यवस्थित प्लॅन करूया, मग खणूया. मी देते का बाई तुला? नाही, मी आत्ताच खोदणार आहे जमीन. आणि मला फसवणाऱ्या लोकांकडून मी मदत घेत नाही. काय ग, सोड सोड सो. नेत्रा येते. नेत्रा चल, चाला चाला तुम्ही, बरं वाटेल. हळूहळू चाला, चालण्याचा प्रयत्न करा, बरं वाटेल. काय मला काय म्हणत होतीस? अनिल मात्र दिसतोय मला आता. ममता कशी दिसते? तसे बंटीला पण दिसतात. आपण बंटीच्या घरी गेलो होतो, बंटी बोलत असतो त्यांच्याशी. बघितलंयस ना तू? ऐकलंयस? पण त्यांचा आत्मा आहे, नक्कीच आहे. प्लीज काहीतरी करीत नाही, तुझी शक्ती वापर आणि प्लीज प्लीज कर काहीतरी. ते आहेत अनिल मात्र, त्यांचा आत्मा आहे, दिसलंय मला ते. आधी ग्रंथ दे, मग मी बघते सगळं. मी देणारच होते ग्रंथ तुला, मी आत्ताही देणारच होते ना. नेत्र आली नसती तर दिलाच असता ग्रंथ. उद्या उद्या देते. उद्या कधी? रात्री सगळे झोपले की मग जाऊ आपण आणि खणू. मग देते ग्रंथ तुला. चेकअप साठी डॉक्टर येतील परवा. पाहिजी सासूमा एकदम फिट छे. हो ना सासूमा? नेत्रा दुपण बसून नाही, आपण एकत्र बसूया. नाही तू बस आणि खा. काकू ऐका ना, आपण बसलोच तो. हरकत नाही अगं, मी पण बसणारच आहे बस. आता इथे सगळ्यांच्या समोर एखादं गाणं लावून डान्स करायचा, नाहीतर सगळे जमलेच आहेत. आईला सुद्धा व्हिडिओ कॉल लावेन आणि तुझा हिशोब करून टाकेन. मग तू डायरेक्ट रस्त्यावरती. आणि हे सगळं नको असले, डान्स सुरू कर, वेळ सुरू झाली. मला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय, नीट ऐका. ऐका शेखर, बोलून इकडे एक जरा. काय झालं? एक मिनिट एक मिनिट. हा
वा 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 सासू मा आई काय आहे मध्येच अर्चू माहितीये ना माझी मैत्रीण तिच्या सुनेची मंगळागौर आहे तर म्हटलं बघूया करून जमते का आणि फाल्गुनीला नाचता येतं ना म्हणून तिला करून दाखवलं बरोबर आहे ना मस्त एकदम अगं निदान आधी काहीतरी सांगायचंच तरी डायरेक्ट नाचायला काय सुरुवात केलीस सासूमा तुम्ही एकदम छान डान्स केलाय माझ्यापेक्षा पण छान आई नक्की ओके आहे ना सगळं अद्वैत हा काय प्रश्न आहे सगळं ओके मी तर म्हणतो सुपर ओके आहे तुझी आई या वयात नाचतीये आधी मी काय म्हणते इंद्राणी मॅडम म्हणतायत ना मग ऐकूया ना त्यांचं कशाला उगाच आपण फक्त झाड दुसरीकडे लावायचंय चांगलंच सांगतायत ना त्या आणि हे बघ आता मी खरंच सांगते तुमच्या लग्नानंतर इतक्या अडचणी आल्यात ना तो ऍक्सिडेंट पण किती भयंकर झाला होता आठवतंय ना आता काही सहन करण्याची ताकद नाहीये आधी माझ्या प्लीज सांगतायत ना त्या तसं करूया आपण आई असल्या तर आई पण हेच म्हणाल्या असल्या की आपण इंद्राणी मॅडमचं ऐकायला ठीक आहे म्हणजे मला पटत नाहीये हे सगळं पण लावूयात आपण दुसरीकडे जा आजीला कळलं तर ती परत चिडायची सगळ्यात सुरक्षित जागा आहे ती नेत्रा माहितीये ना तुला तिला एखादी गोष्ट हवी असेल तर आकाश पाताळ एक करते ती म्हणून मी जमिनीत पुरून ठेवला होता ग्रंथ आता तुला कळलंय ना म्हणून हे सगळं विचित्र वाटतंय पण नाहीतर सुरक्षित जागा होती ती तर मला त्रास होतोच आहे ना तो ग्रंथ काढताना बाहेर म्हणजे बघ किती सुरक्षित जागा आहे ती पण तू काळजी करू नकोस मी देईन तुला ग्रंथ ठीक आहे मग जसं आपलं ठरलं होतं तसं आज रात्री आपण ग्रंथ काढूया असं काय करतेस कुणाला कळता कमा नये धीर धर जरा धीरच धरला इतके दिवस पण तू फसवलंस मला आज काहीही झालं तरी मी तो ग्रंथ काढणार मग कोणीही बघू देत नाहीतर काही होऊ दे हे शेवटचा आजींचा फोन आला होता मला विचारत होते आजोबा कसे आहेत मी म्हंटल एकदम मजेत आहेत आणि तुमची खूप आठवण काढतात हो ना लवकर येते ना आजी मी म्हंटल होतं ना नेत्राच्या लक्षात असणार म्हणून हो बाबांना औषध द्यायची वेळ ती चुकवणार नाही काय बाबा नाथ सुने बरोबर गप्पा मारून झाल्या की नाहीत बर सुनबाई मी काय म्हणते सुनबाई नेत्रा काय काय काकू काय 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 मी तुझी सासू आणि तू माझी सुनबाई आहेस की नाही किती लाजते बर बोला काय म्हणत होता तुम्ही मी सांगते आज लंचला काय बनवायचंय ना तूच डिसाइड कर हो ना मी हो मला नाही माहित काय तुम्ही सांगा ना ते बनवते अरे नेत्रा एक गोष्ट नीट लक्षात ठेव
आजच नाही या पुढे स्वयंपाक काय करायचा ना हे तूच ठरवायचेस. काकू पण नेत्रा तू या घरची सून आहेस. आतापर्यंतची सगळी कर्तव्य तू व्यवस्थितपणे पार पाडलीस आणि आता तू तुझे अधिकार समजून घे. पण काकू नेत्रा मला सांग हे घर कुणाचं आहे? तुझच आहे ना. त्यामुळे याच्या पुढे काहीही विचारून करायचं नाही. तुला जे वाटेल ना ते करायचं. तू या घरची मालकीण आहेस. हो नेत्रा मॅडम. हो ग अद्वैत बाजीचा व्हिडिओ कॉल. अरे अद्वैत बाजी ऑफिसला गेले. नेत्रा इथे. आता मिस करत होणार ना नेत्राला. फाल्गुनी दे तिला. अद्वैतला पण चैन पडत नसेल. अरे नेत्रा नेत्रा हे राहू दे सगळं मी करते. तू जा तू जा. मी आले जा नेत्रा. अगं बाहेर कुठे जाते? बाहेर पाऊस. क बात आहे. सॉलिड आहे सनू. कुठून शिकतोस रे? सगळेच पावळट आहे त्या घरातले. आधी काय रे? नाही काकू काय चुकलं त्यांचं? कसं आहे बघ आता सगळे असताना प्रेम व्यक्त करू शकत नाही म्हणून हे असं. असू दे रे. चोरी चोरी चुपके चुपके. अरे अद्वैत बस जेवायला. म्हणजे नेत्रा बसेल. ती तुझ्याशिवाय जेवणार नाही. बस तूही जेवणार नाही. म्हणजे का? मी सांगितलं ना काल तहान भूक विसरलाय तो प्रेमामध्ये. तेजस जे खरं आहे तेच बोलतो. नाही नाही ते असं नाही ऐकणार. नेत्रा हो काकू राहू दे राहू दे असं जेवायला. बस काकू ऐक ना. ऍक्च्युली आज आमचा डिनरला जायचा प्लॅन होता आणि मग मूवीला जाणार आहे आम्ही. अरे वा खूप छान प्लॅन आहे. जा जा. बरं झालं आता ग्रंथ काढताना नेत्राचा अडसर होणार नाही. आता घराबाहेर पडून नाही चालणार. ओ मस्त प्लॅन जो भाईजी. कॅन्डल लाईट डिनर. मग थांबल्या कशाला? जा जा निघा. साहेब मी काय म्हणते आपण नंतर कधीतरी जाऊया का? नाही म्हणजे सगळा स्वयंपाक सुद्धा तयार आहे. तुम्ही बसा ना जेवायला. मी तुम्हाला जेवायला वाटते. नेत्रा काय झालंय? नाही काही झालं नाही. स्वयंपाक तयार आहे म्हणून म्हंटल. बाकी काही नाही. ठीक आहे तुम्ही जेवा. माझी इच्छा नाही आता जेवायची. मी बघेन नंतर. आधी नेत्रा बघ अद्वैत बाईजी चिडले. आता काय? नेत्रा काय झालंय सांगशील का? ते जे जाऊ दे ना. सोडून दे विषय. नेत्रा त्याने एवढा प्लॅन केला तर जा ना. तो घुसलाय लहानपणी असाच रुसायचा. साहेब ऐका ना तुम्ही रागावू नका ना. ते मला जरा बरं वाटत नाहीये म्हणून. बरं वाटत नाहीये तुला? काय झालं? तू आधी बस. बस तू आधी का नाही सांगितलं? तुला चक्कर येते. तर मला सांग एक्झॅक्टली काय त्रास होतो तुला? पण डॉक्टरांना बोलूया. मला कधी तुम्हाला सांगायचंय. हा बाबा बोला. काय सांगायचं? नाही मी म्हणत होतो की
आई? ए, काय करतीस तू? तुला कळतं का? पाणी दे, पाणी 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 दे, पाणी। आई काय करतीस तू? कळतंय का तुला? पाणी। अगं रुपाली, तुला काय वेड लागलंय का? मिरच्या कसली खातेस? अरे नाही, मला मेसेज आला होता की जेवणाआधी हिरवी मिरची खाल्लेली चांगली असते शरीरासाठी। व्हॉट नॉनसेन्स रुपाली, म्हणून मी बघितलं आणि म्हटलं खाऊन बघावी जरा। आई, अशा फॉरवर्डेड मेसेज वर विश्वास नाही ठेवायचा। साखर घे। मित्र, हेच घड्याळ होत त्या हातात। डोकं चालत नाही, माझं बधीर झाल्यासारखं झालंय। तुला ना काहीतरी भास झाला असणार इंद्राणी, असं कसं हात दिसेल? मला नॉर्मल लोकांसारखे भास होत नाहीत, जे दिसलं तेच सांगितलं मी।
घड्याळ घड्याळ कस पण घड्याळ दिसलं म्हणजे तो हात अनिलचाच होता. अनिलचंच घड्याळ आहे ते मला चांगलं आठवतंय. हात अनिलचा असणार म्हणजे. बायको माझं घड्याळ कुठे? काय झालं साहेब, झोप येत नाहीये का तुम्हाला? नाही, ऍक्च्युली का फ्रेंडच्या ग्रुपवर एक छान मेसेज आला होता, तो वाचतोय. ऐक, तू पण, टू बी ट्रस्टेड इज अ ग्रेटर कॉम्प्लिमेंट दॅन बीइंग लव्ड. म्हणजे एखाद्याचा विश्वास संपादन करणं ही त्याच्याकडून मिळणाऱ्या प्रेमापेक्षा मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. किती करेक्ट आहे. नाही म्हणजे कोणत्याही नात्यात एकमेकांवर विश्वास असणं किती महत्वाचं आहे. समजा एखाद्या नात्यात फक्त प्रेम असेल आणि एकमेकांवर विश्वासच नसेल, पुढे जाऊन काय होईल त्या नात्याचं? नाही, बऱ्याच दिवसांनी तुझ्या आजचा नाश्ता करतोय. तुझं लग्न झालं असलं तरी माझाही हक्क आहे तुझ्यावर. आई तो आयुष्यभर असणार आहे. साहेब, तुम्हाला ब्लॅक कॉफी? ए नेत्रा, इकडे कॉफी राहू दे तू आधी इथे. काय झालं? बस बस बस. आधी माझं काम आहे तुमच्याकडे, बोलायचंय तुझ्याशी. म्हणजे मी फाल्गुनी आणि तेजसशी बोलली आहे. तेजस घरीच आहे आज आणि शेखर सुद्धा निवांत आहेत, त्यामुळे मला वाटत की आजचा दिवसच योग्य दिवस आहे. कशासाठी? पूर्ण कुटुंबाने लंचला बाहेर जाण्यासाठी. मला तर हे प्लॅन खूप आवडलं. आपण सगळे ना एकत्र रील बनवूया, मजा येईल. खरंच खूप मजा येईल. आठवा आधी आपण शेवटचं कधी गेलो एकत्र जेवायला? आता जाऊया, जरा खरंच मजा येईल. आणि मधल्या सगळ्या गडबड गोंधळामध्ये नाहीच जाणं झालंय आपलं. प्लीज नाही म्हणू नकोस आता. आई, आपण लंच ऐवजी डिनरला जाऊयात का? अरे नाही नाही नाही, म्हणजे शेखरचं माहितीये ना तुला, रात्री उशीर झाला की सकाळी उशिरा उठतात, मग सगळी कामं उशिरा सुरू होतात. नकोच ते. आणि तसही मी कुठे जेवतीये रात्री, म्हणून लंचलाच जाऊ आपण. पण बाईसाहेब, आजी नाही येत ना घरी, मग आजोबांना असं एकटं कसं सोडायचं? काकू माझे ना, वो तो वैसे भी बाहर नहीं आते, त्या थांबतील. नाही नाही नाही, केतकी पण येणार, सगळ्या कुटुंबाने जायचंय आपण.
पण आजोबा मी आहे ना, मी बघेन त्यांच्याकडे आणि तसंही तुम्ही एक दोन तासात परत यालच ना, मी थांबेन त्यांच्याजवळ. नक्की चालेल ना तुम्हाला इंद्राणी मॅडम? हो मित्रा, कोणी लपवलाय तो ग्रंथ? इंद्राणी नाही, काही नाही. रुपाली मध्येच काय मला काय कळत नाही. हो मी सुद्धा तोच विचार करत होते. मला ना रुपालीचा संशय येतोय, गडबड आहे. म्हणजे बघ ना, या अशा परिस्थितीत जेव्हा ती कात्रीत सापडली तेव्हा ती सगळ्यांसाठी लंच प्लॅन करते का आणि कशासाठी? बरोबर आहे तुमचं, पण आता अद्वैत साहेबांची सुद्धा इच्छा आहे, मग जाऊया ना आपण. काय झालं, काही बोलायचं का तुला? हो मला जरा तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. सांग ना. साहेब, मी अद्वैत साहेबांना सगळं खरं खरं सांगून टाकलंय. कशा बदल? इंद्राणी ताईंबद्दल. तू त्याला नेमकं काय सांगितलंयस? हेच की इंद्राणी ताईंचा या घरात येण्याचा हेतू खूप वेगळा आहे आणि अद्वैत साहेबांना सुद्धा त्यांच्या हेतूबद्दल शंका आली आहे. तसंही त्यांचं या घरात येणं त्यांना आवडलंच नव्हतं. पण त्याला पटलंय का? हो साहेब, तुम्हाला माहिती आहे ना आता अद्वैत साहेबांचा देवीआईवर विश्वास बसलाय, त्यामुळे त्यांना सगळं पटत आहे. कारण त्यांनी लग्नाच्या वेळेला स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहिलंय. पण रुपालीबाई साहेबांबद्दल त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी काहीच पाहिलं नाही, त्यामुळे त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला त्यांना थोडा वेळ लागणार आहे. आपल्याला धीर धरावा लागणार आहे. हो पण आता इंद्राणी ताईंबद्दल त्यांना सगळं कळलंय म्हटल्यावर या घरात त्या एकट्याने काहीच करू शकत नाही हे सुद्धा त्यांना कळेल. म्हणजे या घरात कोणीतरी त्यांना मदत करतय हे स्पष्ट होईल. साहेब, तुझ्या लक्षात येत आहे का? वा सासूमा, किती मस्त रेस्टॉरंट सिलेक्ट केलंय तुम्ही. छान आहे ना, आपलं अख्ख कुटुंब येणार, मग रेस्टॉरंट चांगलंच पाहिजे. मित्रा, आज सूर्य पश्चिमेला उगवलाय का? मी नेहमी फणा काढून असणारी नागेना सगळ्यांना दूध पाजायच्या मोड मध्ये. चला या बसा. काय झालं काकुमा? काही नाही, रुपाली वहिनीच्या प्लॅनिंगचं कौतुक करते. थँक्यू. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का, केत की हे फक्त रेस्टॉरंट आहे, तुला हवंय ते नाही मिळणार इकडे. तुला हवंय ते तरी मिळणार आहे का? बसा. हो बस. तनु बस. आधी नेत्र बसा. बसा शेखर. नाईस प्लेस. हो ना. मी फोटो काढतो. काय बघा, मेन्यू बघा प्लीज. बघ भाऊजी. ब्रो नेत्रा, ये बा आधी बघ. अरे काय हवंय? हो नेत्रा काही चालेल, तुम्ही बघा ना. काही कुठे लिहिलेलं बघ. काय डॅड गो अहेड मिळाला. वाट कसली बघतोस? सगळ्यांचे फोटो काढ. गाईज ग्रुप सेल्फी. अजून एक अजून एक. आई आई काय झालं? नाही नाही, तो कावळा बघ ना किती जोरात ओरडतोय. अगं रुपाली, तो कावळा बाहेर आहे, तो तुला काही टोचणार आहे का? काय पण तू. एक्सक्यूज मी. त्या कावळ्याला हाकलं जरा. असाच ओरडत राहिला ना तर रेस्टॉरंट सोडून जाऊ हा आम्ही. सॉरी सॉरी, ठीक आहे, हकल तुम्ही त्याला. ठीक आहे प्लीज. रुपाली
तू ग्रंथ आपल्या घराच्या लॉन मध्ये आपण आत्ताच आत्ता तू ग्रंथ काढूयात. नाही आपण असं नाही करू शकत. नेत्रा तू ग्रंथ आपल्या घराच्या लॉन मध्ये आपल्या जागेत आपल्याला कशाची भीती आहे. आणि तो ग्रंथ आपण बाहेर काढून सगळ्यांसमोर आणूयात. सगळ्यांना कळू देत ती इंद्राणी नक्की काय. नाही आपण नाही असं करू शकत. नेत्रा पण का तुम्हाला आठवतंय हेमा ग्रंथातल्या ओळी म्हणाली होती. ज्या सहसे दिव्य दृष्टी ज्याच्या वसे देवी ठाई त्यास मिळाले ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळी कान धिटाई त्याची मती गुंग होई आणि बेटे बेटे मग यमाई. तुम्हाला अर्थ कळतोय का या ओळींचा. तुम्हाला अर्थ ज्याला दिव्य दृष्टी असेल तोच हा ग्रंथ वाचू शकतो. आणि तरीही कोणी हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला तर त्या मी मला नाही वाचवू शकली. मला तुमसाची इतर शांतो शांतो नेत्र मला काही होणार नाहीये. तू आहेस ना माझ्यासोबत माझी बॉडीगार्ड माझी रक्षा कवच. तुम्हाला का कळत नाहीये त्रिनयना देवी आईचा ग्रंथ आहे तो. लोकांचे जीव गेलेत आता मी नाही तुम्हाला त्याच्या जवळ जाऊ देऊ शकत. तुम्हाला काही कोणालाही नाही. त्या इंद्राणीताई आता तो ग्रंथ बाहेर काढणार होत्या. तो ग्रंथ जर त्यांच्या हाती लागला तर परत ते कुठेतरी लपवून ठेवतील आणि हे चक्र कधीच थांबणार नाही. हे असंच चालू राहील. नेत्रा तू काढू शकतेस ना तो ग्रंथ. तुला त्रिनयना देवीचं वरदान आहे. हा नेत्रा मी त्या ग्रंथाला हातही नाही लावणार. त्या ग्रंथाचं जे काही करायचं ते तूच कर. पण या सगळ्यात मी असेल तुझ्यासोबत. मित्र प्लीज 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 ऐक माझ. ठीक आहे पण साहेब याबद्दल तुम्ही कोणालाच काहीच बोलायचं नाही. अगदी शेखर किंवा रुपाली बाई साहेबांना सुद्धा नाही. मित्र मी प्रॉमिस करतो तुला मी कोणाला काहीच सांगणार नाही. ठीक आहे. मीच मूर्ख मीच मूर्ख आहे. रुपालीने फसवलं मला.
तिला मला ग्रंथ द्यायचाच नव्हता तर तिने अध्यक्षला का गायब केलं? नाही, तिने अध्यक्षलाही मारून टाकलं असेल. काय म्हणून तिच्यावर विश्वास ठेवला? काय करू मी देवी आई? आता या घरातून जात होते तेव्हा ममता मला म्हणाली की माझा ह्या घराशी काहीतरी संबंध आहे. तो भास होता का काय मला नाही माहित. मला वाटलं की ग्रंथ याच घरात आहे. माझा संयम संपतो. हा ग्रंथ शोधण्याच्या मागे माझ्या हातून खूप वाईट कृत्य घडली आहेत. देवी आई मला मदत कर. माफ कर मधुरा, मी तुझा गुन्हेगार आहे. माझ्यामुळे तुला काय काय भोगावं लागलं असेल अशी मी कल्पना देखील करू शकत नाही. खूप 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 सहन केला. मला माझी चूक मान्य. मी केलेल्या पापाची शिक्षा मला मिळाली. गेली अनेक वर्ष मी ती शिक्षा भोगतो. मला माफ कर. माफ कर. माफ कर. हो अरे बरी आहे मी आता. पण सॉरी म्हणजे मी एवढं सगळं ठरवलं आणि मलाच बरं नाही सारखं झालं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचाच मूड गेला असेल. अग सॉरी काय, मूड महत्वाचा आहे की तुझी तब्येत? पाणी. आणि आता आराम कर.
डॉक्टर येतीलच. नाही नाही डॉक्टर नको तर रे, बरं वाटेल मला. तुझ्या ऑलरेडी ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू आहेत आणि तरीही तुला त्रास होतो. हे सगळं आता आपण जरा सिरियसली घ्यायला. डॉक्टर येतात, बघूया काय म्हणतात. ऐक ना, आधी मी आराम केला ना की खरंच बरं वाटेल रे मला. नेत्रा, बाबांची दुपारची औषधं द्यायची वेळ झाली असेल ना? हो, मी इंद्राणीताईंना विचारते त्यांनी दिली आहेत का, नाही तर मी देऊन येते. आई, तू आता आराम करायचास, बेडरूमच्या बाहेरही यायचं नाहीयेस तू. अरे आधी खरंच आई, आय एम सिरियस, अजिबात बाहेर यायचं नाहीस बेडरूमच्या. अरे आधी मी ऐक ना माझं, मला वाटेल बरं. अद्वित, मला रुपालीचं म्हणणं पटतंय. हा म्हणजे तू फार टेन्शन घेतोयस तिच्या तब्येतीचं. बाबा पण अद्वैत, हे बघ, तू फार काळजी करू नकोस. मी आहे ना, मी घेतो तिची काळजी आणि तूही जाऊन आराम कर. डॉक्टर आले की ये. हा, हे बघ, आता मी तुला म्हटलंय तसं रात्री सगळे झोपले की मग येऊ आणि खणू, मग मी देते तुला ग्रंथ. ओके, तुम्हाला 1 करोड रुपये दिले होतेस ना. हे बघ, आता आणखी पैसे मागू नकोस, माझ्याकडे नाही आहेत पैसे. पैसे परत घे, वर मी आणखीन पैसे देते तुला. हे बघ, मला कळतंय तुला ग्रंथ सापडला नाही म्हणून चिडली असतो, पण अगं मी फसवलं नाहीये तुला, खरंच ग्रंथ इथे आहे. इथेच आहे ग्रंथ. ग्रंथ नकोय मला. ग्रंथ नकोय म्हणजे मरमर केली मी त्या ग्रंथासाठी आणि आता नकोय तुला. अरे तू मला पैसे देतेस, कसले पैसे? हा, तुझ्या सासऱ्याला पद्माकर राजाध्यक्षाला मारून टाकायचं. काय काय झालंय? काय सांगितलं तेवढं कर. पण म्हाताऱ्याला का मारायचंय? त्याने काय बिघडवलंय तुझं? तो मी पण काय बोलतीये, तो काय बिघडवणार आहे? उठता बसता येत नाही, बोलता येत नाही, तो काय करणार आहे? काय झालंय त्याला, का मारायचंय? आणि असं कसं मारू? गळ्यात आप विष दे, काही कर, पण त्याला मारून टाक. हे बघ, असं नाही मारता येणार. आणि मारता आलं असत तर मीच आधी मारलं नसतं का त्याला? हा, ते काही करतो, तो माणूस मरायलाच हवा. त्यांची काळजी घेला, त्यांची नाचून आली ना नेत्रा, ती त्यांची व्यवस्थित काळजी घेते. नेत्रा, आईचा फोन आहे, बोल. आजी, कशा तुम्ही? मी अगदी छान आहे. तुम्ही कसे आहात सगळे? सगळे एकदम ठीक आहेत. नेत्रा, यांना काही त्रास होतोय का? नाही, आजोबा एकदम बरे आहेत. बर, तुमचा संसार कसा चाललाय? अद्वैतला आजीचा निरोप दे. वर्षभरात घरात पाळणा हलायला हवा. बर, ठेवते मी आता फोन. काळजी घ्या आजी. हा, चला बाय. सूप. आजोबा, तुमच्यासाठी सूप आणलंय. आवडत ना तुम्हाला? काय झालं, आवडत ना तुम्हाला सूप? आजोबा असं नाही करायचं, औषध घ्यायचंय की नाही त्या बरं.
मित्र पलीला पहिला डॉक्टर आलेत का? हो. तुला काय वाटतं, तिला खरंच ब्लड प्रेशरचा त्रास असेल का ही पण नाटक आहेत? झाला असेल कदाचित. आणि असं का वाटतं तुला? साहेब, देवळातून जो ग्रंथ चोरीला गेला होता ना, तो मला सापडलाय. काय? भूमी, अग्नी, जल ही तत्व घेऊन संचार करणार आहे. पण ह्या शक्ती लाभलेल्या स्त्रियांच्या आयुष्यात खडतर प्रवास जीवनाची इच्छा मारून टाकतो. परीक्षेचा काळ दीर्घकाळ चालतो आणि ह्या मार्गातून चालताना देवीवरची श्रद्धा जरा सुद्धा ढळली तरी कालसर्प अशा व्यक्तींना गिळंकृत करतो. अशा व्यक्तींना ओळखणे महाकर्म कठीण काम आहे. त्यांना ओळखण्यासाठी पुढील ओळींचा भेद करता येणे आवश्यक आहे. न जन्म न मृत्यू, न भूत न भविष्य, तिन्ही काळी संचार, परंतु कठीण होत असे आयुष्य. होता शक्तीचा संचार, वेदना ठाई ठाई, शिथिल स्नायू, कोठते रक्त, मरण कळा येई, ना शाप ना आशीष, असे वरदान हे दिव्य. हे आलिंगन म्हणावे देवीचे की म्हणावे चक्रव्यूह? भेदून जाईल जो जीव सारा सोस, त्यास मिळेल मुक्ती, त्यास मिळेल हो मोक्ष. भेदून जाईल जो जीव सारा सोस. अशी ही त्रिनयना देवीची सातवी कन्या, कलियुगात सातवी कन्या असलेल्या मातेच्या पोटी सातवी कन्या म्हणून जन्मास ये. अरे, ही तर सातव्या मुलीची सातवी मुलगी आहे. त्यानंतर मात्र ह्या शक्तीचा कलियुगातील प्रवास थांबून ती परमात्म्यात विलीन होणार आहे. परंतु या शक्तीबद्दल कोणासही फारसे ज्ञान नसण्यामागचे कारण हेच कि ही पोथी हे महात्म्य वाचणे कोण्या येऱ्या गबाळ्याचे काम नाही. काय झालं, तू काय करते? तुमची दवाई बघते. अगं, मी घेईन औषध, ठेव. सासूमा, अद्वैत बाईजीने मला कॉन्ट्रॅक्ट दिलाय तुमच्यावर लक्ष ठेवायचं आणि तुमचा रोज रोज टाइम टू टाइम दवाई द्यायचं. ओके, मला माहिती आहे, मी घेते, तू ठेव फाईल. कशाला उगाच घेते मी? सासूमा, आजी पण घरी नाहीयेत, तर तुम्ही ठीक नाही ताने, त्या सुधी मी तुमची सासूमा. ओके, बघते तुम्ही कसं ठीक नाही होता. आणि सासूमा, तुम्ही ठीक हो यावर ना आपण धुबधुबावर जाऊया, मज्जा येईल. कुठे? वॉटरफॉल, धुबधुबा. हो जाऊ, पण ते फाईल दे, मी घेते औषध. अगं, माझी घेते ना मी औषध. अरे मॅडम, तुम्ही अय्या शू थायू? अगं, मला बरं नाहीये ना, म्हणून मला बघायला आल्यात त्या. ओके सासूमा, आता काकूमा ना जेवण घेऊन येतात, तुम्ही मस्त जेवून घ्या, नंतर मी दवाई देते. ओके. मैंने केतकी कशाला येते वरती? मी येते खाली जेवायला, वरती नको.
सासूमा मी तुमची सासूमा आहे आता ओके माझं ऐकायचं खाली नाही यायचं इथेच जेवायचं मला नाही आवडत बेडरूम मध्ये जेवायला पानं करा मी येते खाली नाही यायचं मी बोलते ना नाही यायचं इथेच जेवायचं तुला माझ्याशी बोलायचं हे कळतंय मला पण बघ ना जातच नाही ही सगळं मनाविरुद्ध घडतंय आज रुपाली मॅडम लक्षात आहे ना तुमच्या मी काय सांगितलंय ते त्यांचं बीपी लो झालंय ना म्हणून त्यांना प्राणायाम करायला सांगितला होता आहे ना लक्षात हे बघ तुला म्हाताऱ्याचा जीव का घ्यायचा आहे ते नाही माहित मला पण थोडं समजून घे तू आत्ता म्हाताऱ्याचं काहीही करता येणार नाही बिकट आहे परिस्थिती काही झालं ना तरी संशय माझ्यावरच येईल नेत्रा आणि शेखर टपून बसलेत माझ्यावर त्यात ग्रंथ कुठे आहे ते सुद्धा कळत नाहीये बघ मला वाटतंय नेत्रानेच काहीतरी हुशारी केली बघूया आपण पण प्लीज प्लीज धीर धर जर आत्ता नाही करता येणार काही मॅडम मला अरे यांना काय झालं आठवडाभर आहे तुझ्याकडे जीव जाणार आहे तुझा जीव जाणार आहे वेळेत पोचले नाहीतर आत्ता इंद्राणीने म्हाताऱ्याला संपवलं असत ही इंद्राणी का करते असं का मारायचंय का तिला म्हाताऱ्याला म्हाताऱ्याचा आणि तिचा काय संबंध आहे खोट बोलती इंद्राणी खोटच बोलतीय तिनेच तो ग्रंथ काढला असेल ग्रंथ वाचल्यावर तिला काहीतरी कळलं असेल आणि त्यामुळेच तिला म्हाताऱ्याचा जीव घ्यावासा वाटत असेल पण ग्रंथ तर मी सुद्धा हेमाकडून वाचून घेतला होता त्यात असं काय असेल तऱ्याला मारण्यासाठी एक आठवड्याची वेळ मागून घेतली खरी पण म्हाताऱ्याला का मारायचंय हे कळायला हवं ग्रंथात काय आहे हे सत्यही कळायला हवं नाहीतर सगळं संघाशी यायचं माझ्या
श्री त्रिनयना देवी महात्म्य आपली सृष्टी विध्वंसातून निर्माण झालेली अनन्य साधारण गोष्ट आहे।